चला याच्यात पण परत दुसरे पहिले समीकरण तेच समान लिखते का म्हणजे कॉमन नाही ते आधी बघायचं प्रत्येक समीकरणात प्रत्येक समीकरण हेच बघायचं की कॉमन लिंगत आहे का काहीतरी इथं बघा दिसते का पडवचं हां 4 6 आणि 9 याच्यामध्ये काही कॉमन लिखते आहे नाही लिखते पण हे दोन मध्ये लिखते ना हे बरोबरच्या पलीकडे बघा त्या दोन मध्ये लिखते का 4 आणि 6 मध्ये लिखते ना सी संख्या तिकडे आहे म्हणजे फक्त या दोन संख्या तरी चालेल बघा पहिलं समीकरण जसं च्या तसं दुसरे चार दोन कॉमन लिखतोय 1 3 4 2 3 6 झालं बरोबर 9 आता बघा इकडे शून्य हा 2 गुणिले 76 भागिला 0 राहिला तर उत्तर भी 0 येईल पण इथे 9 भागिला 2 येईल 2x + 3y बरोबर 9 भागिला 2 आणि पहिलं समीकरण मी बघा तुम्हाला सांगितलं की ओएमआर असेल किंवा डायरेक्ट सिलेक्ट नक्की करायचं असेल तर एवढं करायचं नसेल डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह आले असतील तेव्हा फक्त एकच असू लक्षात ठेवायची A1 A2 B1 B2 समान आहे फक्त अचल पद वेगवेगळे आहे हे समजून घ्यायचं रेषा काय आहे समांतर बरोबर ऑब्जेक्टिव्ह असेल डायरेक्ट उत्तर टिक करायचं असेल तुम्हाला 4 दिले समीकरण देऊन दिलंय की उकेल तर काय मिळतो अनन्य मिळतो की एक अनंत मिळतो की एक पण नाही तर तेव्हा तुम्ही काय लागायचं तुमचं समीकरण बघून घ्यायचं A1 A2 समान आहे B1 B2 समान आहे फक्त C1 आणि C2 वेगळे आहे तर रेषा कशा असतात समांतर कशा असतात समांतर त्या दिवशी आपण चर्चा केली होती याची पूर्ण पिरियड याचा घेतला होता चला आता याच्यात परत A1 भागिला A2 A1 A2 लिहून टाकू पहिले A1 किती आहे 2 B1 किती आहे -3 C1 किती आहे 8 A2 किती आहे 2 B2 किती आहे -3 C2 किती आहे 9/2 चला आता याचं गुणोत्तर मिळवू गुणोत्तर म्हणजे भागिला A1 भागिला A2 2/2 B1 भागिला B2 -3/-3 C1 भागिला C2 8/9/2 बरोबर आहे आता बघा 2 1 2 -3/-3 कॅन्सल म्हणजे उत्तर आलं 1 ऋण ऋण पण कॅन्सल होतो म्हणून धन 1 आली बघा याची किंमत पण 1 आली याची किंमत पण 1 आली आणि इकडे काय होतं 1/6 वरती जाणार 8 ने 16/9 समान आलं का नाही फक्त A1/A2 B1/C2 यांचं गुणोत्तर समान आलं A1/A2 B1/B2 C1/C2 म्हणजे दोघांचं गुणोत्तर समान असेल तिसऱ्यात नसेल तर रेषा कशा असतात कशा असतात समांतर बरोबर समांतर असेल म्हणजे उकेलगण मिळत नाही म्हणून दोघं समीकरण सुसंगत आहे की नाही नाही बरोबर ऐकलं रेषा समांतर आहे म्हणून समीकरण सुसंगत नाही समांतर आलं म्हणजे सुसंगत नाही हा महत्वाचा पॉइंट आहे उदाहरण आहे महत्वाचं लिहून घ्या माईक बंद करा चला आता पहिल्याच्या दुसऱ्याच्यात तुम्हाला काही कॉमन मिळणार नाही वाटत नाहीये पहिल्याच्या जे सहगुणक ते अपूर्णांकात ते आपल्याला माहिती आहे अपूर्णांकात असलं त्याला आता आपण सरळ पूर्णांकात बनवतो बरोबर ना त्यासाठी आपण काय घेतो जे सहगुणक आहे त्यांची लस नवी घेतो घेतो ना चला 3/x + 5/y = 6 3 आणि 2 यांचा लस हवी नाही येत असेल तर डायरेक्ट गुणाकार करायचा 2 3 6 बरोबर आणि डायरेक्ट क्रॉस गुणाकार 3 3 9x 5 2 10 बरोबर 7 आता 6 भागिला इतकं झालं तर गुणिला भागिले हा 7 2 4 समीकरण रेडी होऊन गेलं तुमचं
झालं? चला आता तुम्हाला ए बार इलेक्ट्रॉन मिळून जाईल. इथं हा ए वन बरोबर 9, बी वन बरोबर 10, सी वन बरोबर 41. इथं समीकरण नंबर 2 तुमचं हे ए टू बरोबर 9, बी टू बरोबर -10, सी टू बरोबर 14. आता टीचर मला सारखं दिसत आहे, पहिला सरणार 9-9, दुसरा 10-10 बरोबर, तिसरा वेगळा आहे, म्हणजे पहिलं उदाहरण सारखं झालं, रेषा समांतर आहे बरोबर ना, असं वाटतंय ना, पण मला काहीतरी वेगळं दिसतंय. तुम्हाला दिसतंय काहीतरी वेगळं समीकरणात? नाही चिन्हांचाही फरक राहायला नको. हा इथं धन आहे आणि ऋण आहे, म्हणजे समजून घ्यायचं हे फक्त ए वन ए टू सारखं येणार, बी वन बी टू चा जे गुणोत्तर ते समान येणार नाही. माहिती लिहायचं, ए वन भागीला ए टू म्हणजे 9 भागीला 9 9 9 कॅन्सल 1, बी वन भागीला बी टू 10 भागीला 10 उत्तराला -1, आणि सी वन भागीला सी टू 42 भागीला 14 बरोबर आहे ना, कळतंय की नाही? हा 14 3 बघा, 14 3 42 होतात, 3 चौक 12 चला एक झाले, इथं आलं त्यांचं गुणोत्तर 3, मग ए नॉट इक्वल टू -1 नॉट इक्वल टू 3, म्हणजे तिघांचं गुणोत्तर समान नाही. ए वन भागीला ए टू नॉट इक्वल टू बी वन भागीला बी टू नॉट इक्वल टू सी वन भागीला सी टू. मग रेषा कशा झाल्या? रेषा कशा झाल्या? एकही गुणोत्तर समान नाही तर रेषा कशा झाल्या? सुसंगत म्हणजे एका बिंदूत छेदतात बरोबर, म्हणजे उपयोग काय मिळाला? अनन्य, म्हणजे एक आणि मात्र एक. दोन रेषा दिसतंय का? नाही दिसत असेल इथं तुटत. दोन रेषा एका बिंदूत छेदतात म्हणजे रेषा सुसंगत आहे. समजलं सरांना? चला लिया पटकन, नंतर मग आपण पुढचा प्रश्न घेऊ. ही लांबी आणि ही रुंदी, इतरांच्या जागेची अर्ध परिमिती किती आहे? 36 आहे. चला आता मला महत्वाचं सूत्र द्यायचं आहे की बागेची म्हणजे बाग कसा आहे, लंब चौरस आहे बरोबर, लंबचौरस म्हणजे ही सर्वात मोठी बाजूला आपण लांबी म्हणतो. हा सर्वात मोठी बाजूला आपण लांबी म्हणतो आणि लांब बाजूला रुंदी म्हणतो. तर लांबी ही रुंदीपेक्षा मोठी असते. आता तुम्हाला सांगितलं लंबचौरस बागेची अर्ध परिमिती, आधी परिमिती का आधी माहित पाहिजे मग आपण अर्ध परिमिती करू शकतो. चला लंबचौरसाची परिमितीचे सूत्र सांगा बरं, जे आपण इयत्ता 5 पासून शिकतोय. व्हिडिओ ऑन करायचा सर्वांनी. लांबी गुणिले रुंदी परिमिती आहे. लंबचौरसाची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, ही पूर्ण परिमिती झाली. आता तुम्हाला इथे विचारले अर्ध परिमिती. अर्ध परिमिती म्हणजे या परिमितीच्या किमतीला अर्ध्याने, अर्ध म्हणजे 2 भाग करायचे, म्हणजे 2 ने भागायचं. म्हणजे इथं लंबचौरसाची अर्ध परिमिती, अर्ध परिमिती म्हणजे याला कशाने भागायचं? 2 ने, म्हणजे ही परिमितीचा अर्धा भाग झाला. मग इथं 2 डायरेक्ट कॅन्सल होऊन जातो, म्हणजे लांबी अधिक रुंदी बरोबर आहे ना. आपण लांबीला आहे म्हटलंय किती टाकायचं तुम्हाला समजत नसेल तर, समजा लांबी एम आहे आणि रुंदी काय आहे? बी आहे. चल आता वर्तुळ आपल्या आपण लिहिलं अर्ध परिमिती किती आहे? 36, म्हणजे एल आणि बी ही अर्ध परिमिती झाली, यांची किंमत किती आहे? 36, म्हणजे एल अधिक बी ची किंमत होईल 36, म्हणजे हे तुमचं समीकरण बसून गेलं एक प्रकारचं, जिथे एक्स आणि वाय राहायचं ना,
तिथे हा एल आणि बी एक्स आणि वाय पण चलते आणि एल आणि बी पण चलते ज्याची किंमत आपल्याला माहिती नाही अज्ञात आहे हे समीकरण एक झालं आता पुढे पुढे काय बघा समीकरण उदाहरण पुढे वाचू त्याची लांबी ही त्याच्या रुंदीपेक्षा 4 मीटर अधिक असेल लांबी जसं वाक्य बोलतो तसं समीकरण मानत जायचं लांबी ही लांबी म्हणजे एल ही रुंदीपेक्षा रुंदी म्हणजे बी किती अधिक आहे 3 ने अधिक म्हणजे काय प्लस 3 झालं जे बोलत जातो त्याप्रमाणे समीकरणाची मांडणी करायची लांबी ही रुंदीपेक्षा 3 ने अधिक आहे म्हणजे आपोआप समीकरण बनून जात आता तुम्हाला एक्स आणि वाय च्या प्रमाणे काय झालं 4 ने अधिक आहे बरोबर आता एल आणि जी चल आहेत त्यांना जवळ घ्यायचं हा बी प्लस एल तिकडे आला तर मायनस एल मायनस बी बरोबर 4 हे समीकरण दुसरं बनतो बघा समीकरण 1 आणि 2 बनलं आता तुम्ही याला आदेशच्या पद्धतीने उकला लोकच्या पद्धतीने करा किंवा आलेखच्या पण आता आपण आलेख लोक आणि आदेश शिकलोय ना लोक आणि आदेश बरोबर मग त्याच्या दोघांपैकी एकाची रीत आपण वापरू शकतो मग लोकची वापरू लोक म्हणण्यासाठी काय करतो आपण एकमेकांच्या सहगुणकांनी गुणाकार करतो का कारण की दोघ पद सारख्या पाहिजे पण इथे ऑलरेडी एल आणि एल बी समान आहे बी आणि बी पण समान आहे म्हणजे सहगुणक त्यांचे इथं एक नाही याचा एक मग सहगुणकांनी गुणाची पद्धत आहे ती पाकी असते पाकी राहून जायला लागतो म्हणजे करायची गरज नाही आपल्याला ऑलरेडी समान दिलेलं आहे म्हणून काय करणार आपण फक्त वजाबाकी करणार काय करणार सहगुणक सारखेच ना एलचे एक एक बीचे पण समान आहेत म्हणजे सहगुणकांनी गुणून समीकरण समान आणण्याची गरज नाही ऑलरेडी समान आहे तर म्हणून आपण डायरेक्ट काय करू वजाबाकी करू मी इथे द्यायचं वजाबाकी हा समीकरण 1 मधून 2 वजा केले असता मग एल अधिक बी बरोबर 36 एल मायनस बी बरोबर 4 मग या 1 आणि 2 वजा करायचं मग इथं याच्या समोर वजाचे चिन्ह लागलं तर मागचे चिन्ह बदलतात माहिती ना मग दोन काय होत ऋण हा धन आहे हा पण काय होणार ऋण बरोबर मायनस हा मायनस आता हा धन आहे ऋण आहे कॅन्सल हा प्लस बी हा प्लस बी म्हणजे याचा कसा 1 आणि हा 1 2 बी बरोबर 36 मधून 4 गेले 32 आता एल चा लोक होऊन गेला की नाही कॅन्सल होऊन गेला म्हणून कॅन्सल आता 2 गुणिला इथे जाणार तर भागिला बी बरोबर 32 भागिला 2 सोडणे 32 बी ची किंमत मिळाली 16 आता जे समीकरण तुम्हाला सोपं वाटतं त्याच्यात बी ची किंमत ठेवायची आणि एल ची मिळवायची मला 2 सोपं वाटतंय कारण की अर्धा इकडे गेला तर धन होतो आणि बेरीज करणं वजाबाकीपेक्षा सोपं आहे मग समीकरण 2 मध्ये बी ची किंमत ठेवतात मग एल बरोबर मायनस 16 बरोबर 4 आता 16 मायनस आहे तिकडे गेला तर प्लस एल बरोबर 4 अधिक 16 किती होतात 20 एल आणि बी मिळाला एल म्हणजे लांबी मिळाली इथं उत्तर मध्ये इकडचा भाग दिसतोय का इथे एक लांबी 16 रुंदी सॉरी लांबी 20 आणि रुंदी 16 मिळते आता मी तुम्हाला सांगितलं की तुमचं उत्तर बरोबर आहे का चूक ते चेक करण्यासाठी काय करायचं समीकरणांमध्ये काय ठेवायची किंमत ठेवायची पहिल्या आणि दोघं समीकरणात एलची किंमत आहे 20 बी ची किंमत आहे 16 बेरीज करा 20 आणि 16 किती होतात 36 होतात समोरच्या साईडला 36 आहे म्हणजे बरोबर याच्यातही चेक करायचं एलची किंमत आहे 20 बी ची किंमत आहे 16 20 मधून 16 गेला 4 समोरच्या साईडला 4 आहे ना हा म्हणजे तुमची लांबी आणि रुंदी बरोबर आहे आणि लक्षात ठेव जा लांबीची किंमत नेहमी जास्त असायला पाहिजे रुंदीची कमी काहींची काय येते लांबी 16 येते आणि रुंदी 20 येते शक्य आहे का ते नाही म्हणून ते चुकीचं आहे म्हणून चेक करताना प्रत्येक
वरती पासून चेक करायची तरच तुमचं उत्तर बरोबर आहे. लिहून घ्या पटकन. पेज नंबर 40 वर, पेज नंबर 40 वर एक मिनिट मॅडम, आता थोड्या वेळाने सुरू होईल.